विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार भूम्यावलिक विभागाकडून विद्यार्थ्यांनो आजचं एक नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी निकालाची एक अपडेटेड तारीख दिली आहे तसेच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून विद्यार्थी मित्रांनो बघायत आहेत आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे तर बघूयात नवीन प्रसिद्धीपत्रक काय आलं आहे तर लक्षात घ्या भूम्याभिलेख विभागातील घटक पदसमूह चार भूकर्मापक तथा लिपिक संवर्गाकरिता जाहिरातीत नमूद आपल्याला माहित आहे की जेव्हा जाहिरात आली तेव्हा एक हजार तेरा पदे सरसेवळेने भरण्याकामी नोव्हेंबर 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 तसेच या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती त्यानंतर आता महत्वाची गोष्ट आहे काजीपूर्वक बघा वित्त विभागाकडील शासन निर्णय हा जो शासन निर्णय आहे त्यानुसार पदभरतीवरील निर्बंध शिथिल करण्यात येऊन ज्या विभागांचा सुधारित आकृती मंजूर करण्यात आलेला नाही अशा विभागांना पदांच्या रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्याकामी मुभा देण्यात आली आहे तसेच महसूल व आता ही तर एक गोष्ट झाली बरोबर त्यानंतर पुढची गोष्ट काय आहे की हे बघा हे परिपत्रक जे होतं ना ते एकतीस दहा दोन हजार बावीस आहे आणि जे आपले ॲडव्हर्टाईज आले आहेत ती कधीची की ते आधीची आहेत बरोबर दोन हजार एकवीस मध्ये ही ॲडव्हर्टाईज आली होती त्यानंतर सेकंड गोष्ट आहेत की तसेच महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय कधीचा आहे चोवीस अकरा दोन हजार बावीस नुसार पुणे विभागाकरिता पदोन्नती कोट्यातील शंभर पदे एक वेळ सर्वसेवा कोट्यात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे भूम्याभिलिक विभागाकडे ज्या पुणे विभागाच्या जा अधिकच्या ऍड होतील तसेच रिक्त आता जेवढे नवीन जेवढ्या भूम्याभिलिक तयार झाल्यानंतर जेवढ्या रिक्त आहेत ना त्याच्या ऐंशी टक्के जागा आता भरण्यास मान्यता देण्यात आल्या आहेत त्यानुसार आता जो पुढचा पॅरेग्राफ आहे तो त्यापेक्षा महत्वाचा आहे की वरील परिच्छेदात नमूद शासन निर्णयानुसार म्हणजे कोणते वरील दोन शासन निर्णयानुसार पदभरती कामी जाहिरातीत नमूद पदांमध्ये वाढ होणार आहेत म्हणजे एक हजार तेरा होते ना तर शंभर टक्के शंभर पदे तर वाढणार आहे कोणासाठी पुणे विभागासाठी परंतु बाकीचे पण जेवढे डिपार्टमेंट आहेत जेवढे रिक्त आहेत त्यांच्या ऐंशी टक्के म्हणजे आता जेवढ्या जागा घेतल्या सपोज त्या साठ टक्के जागा घेतल्या असतील तर अजून वीस टक्के जागा वाढणार आहे त्यानुसार वाढीव पदांचा समावेश करून पदभरती करण्यास मान्यता मिळणे कामी शासनास प्रदा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे बरोबर एखादी गोष्ट आता ही काय करतील की एक हजार तेरा जागा आधी होत्या आता ते वरती तो प्रस्ताव पाठवतील आणि त्याच्यात ते सर्व टाकतील की जागा पुणे विभागाच्या तसे ऐंशी टक्के करून त्यांचे जे कॅल्क्युलेशन असेल असा हा जो प्रस्ताव आहे तो शासनास सादर करणार आहेत सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार पदभरतीची कारवाई करण्यात येणार असल्यामुळे यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे पंधरा बारा दोन हजार बावीस रोजी निकाल जाहीर करणे शक्य होणार नाहीत म्हणजे यादी त्यांनी काय सांगितलं होतं की आज निकाल येईल परंतु लक्षात घ्या आनंदाची गोष्ट आहे जर जागा वाढल्या तर कट ऑफ ऑबियसली कमी होईल त्यामुळे ही आपण वाट बघूयात या कार्यालयाकडून सादर प्रस्तावानुसार शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशांप्रमाणे निश्चित होणाऱ्या पदानुसार ऑनलाइन ऑनलाईन परीक्षेचा निकाल दिनांक सव्वीस बारा दोन हजार बावीसच्या च्या दरम्यान जाहीर करण्याचे प्रस्तावित आहेत सव्वीस म्हणजे च्या दरम्यान म्हणजे शेवटच्या आठवड्यात तुम्ही पकडून चाला जास्तीत जास्त जानेवारीचा फर्स्ट वीक परंतु तोपर्यंत निकालील आणि ही विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आहे एक हजार तेरा अधिक शंभर अधिक अजून जागा ॲड करा कट ऑफ कमी येईल आणि ही विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण बाब आहे आता जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे लगेचच लाईक करून द्या जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू